काल दिलेला गृहपाठ पूर्ण केलात का रमाबाई? अहो, कोल्हा आणि कर्कोचा या इसाप नीतीमधल्या गोष्टीतील पहिला परिच्छेद लिहावयास सांगितला होता, तो लिहिलात का? अहो रमाबाई, काय विचारतीये मी, बघू. छान, पाटी दोन्ही बाजूनी कोरीच, म्हणजे मी इथे जीव तोडून शिकवतीये त्याची किंमत शून्यच. नाही नाही, तसे नाही, पण मी तसेच आहे. तुमच्या घरच्यांची बोलणी खाल्ल्यानंतर सुद्धा मी तुम्हाला इथे शिकविण्यासाठी आले तरी तुम्ही कधीच उत्साह दाखवला नाहीत. अशाने कसे होणार रमाबाई? अहो, जोपर्यंत तुम्ही स्वतः मन लावून अभ्यास करत नाही तोपर्यंत माझा घसा खरवडण्याचा काहीच उपयोग होणार नाही. तुम्हाला माझ्याकडून शिकावयाचे आहे की नाही ते एकदाच काय ते सांगा. मला शिकावयाचे आहे, मला खूप शिकावयाचे आहे खरेच. ठीक आहे, मग आता तुम्ही कोल्हा आणि कर्कोच्याची गोष्ट मोठ्याने वाचून दाखवा. एका वनात एक चतुर कोल्हा वास्तव्य. हा, अर्थ आहे ना लक्षात? हो. एका वनात एक चतुर कोल्हा वास्तव्य करून होता. या, अरे या, लाजू नका या. माई, अरे वा माई, बरे झाले समोरच भेटलात. बर का मुलांनो, या आमच्या आई, सगळे यांना माई म्हणतात. अरे असू दे, आयुष्यमान भव. आणि माई, हा मधुसूदन, हा मुकुंद आणि हा हरी रोज आपल्याकडे अभ्यासासाठी येणार आहे. असे? हो. मुलांनो जा, या जिन्याने वर जाऊन माडीवर थांबा. या मुलांच्या समोर यांच्या घरच्या परिस्थितीचे न्यून सांगणे आम्हास इष्ट वाटले नाही, परंतु घरातील परिस्थितीमुळे अभ्यासास मुकली होती ही मुले, तेव्हा आम्ही त्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. अगदी उत्तम केलेस माई. रोज संध्याकाळी यांचे वडील यांना घेण्यासाठी येतील, पण दिवसा म्हणजे त्यांचे जेवण खाण आणि ते काय वेगळे सांगावयास हवे का माधवा? या पोरांची आबाळ होणार नाही यावर मी जातीने लक्ष देईन, काळजी करू नकोस. गुणी माणसांना मदतीचा हात देण्याचा इकडचा वारसा तू यथासांग चालवतोयस, ह्याचाच आम्हाला आनंद आहे. माई, आम्हास खात्री होती तुम्हास ही मुले काही जड वाटावयाची नाहीत. आलोच आम्ही. बरे, रामराया लक्ष्मणास म्हणाले, चला मुलांनो या, चालू द्या चालू द्या, तुमचा अभ्यास चालू द्या. फक्त आता रमांबरोबर हे तिघेही अभ्यास करणार आहेत. आणि मुलांनो या तुमच्या शिक्षिका. औक्षवंत वा. कसे आहे शारदाबाई, एकमेकांसोबत अभ्यास केला म्हणजे अभ्यासाची गोडीही लागते आणि हुरूपही चांगला येतो. हो, पण त्यासाठी मुळात अभ्यासात लक्ष हवे. रमाबाई मी असू दे. शारदाबाई, तुम्हास आमच्या घरातील वातावरण तर ठाऊकच आहे, तुम्ही स्वतः त्याचा अनुभव घेतला आहे. तेव्हा ही सारी अग्निदिव्ये पार करूनच त्यांना अभ्यास करावा लागतो. तुम्ही शिकवणी बरोबरच मोठ्या भगिनीप्रमाणे त्यांना सांभाळावे. आणि रमाबाई, आज सायंकाळी आम्ही परगावी जाणार आहोत, ठाऊक आहे ना तुम्हास? तेव्हा 3 महिन्यांनंतर आम्ही परत आल्यावर तुमच्या अभ्यासात मोठीच प्रगती दिसावयास हवी, कळले ना? हो.
चारदाबाई चालू द्या तुमचे, तुमच्या साऱ्यांचा फराळ वरच येईल. बरे करा बसा. पाटी पेन्सिल आणली आहेत ना, या बसा. थांबा बसा. रमाबाई आधी आपण तुमचा धडा पूर्ण करूत, मग मी यांच्याकडे वळेन. या. हा रामराया लक्ष्मणास म्हणाले, लक्ष्मणास. अग सुभद्रे, अगो धाप लागायला लागली तूस आता. अगो असे कसे चालेल, सांभाळ गो बाई, नाही तर काही खरे नाही. नारू, ए नारू, नारू अगो, आई 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 आई. वहिनी हसताय काय तुम्ही? हो ह्या बादल्या इथे कोणी ठेवल्या? कोणी ठेवल्या या बादल्या इथे? अगो 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 सौजन्य सप्ताह. अगो बाई हा विसरलेच होते मी. नाही तेच विचारतीये, नाही येणाऱ्या जाणाऱ्याने वाटेत पडावे म्हणून ठेवल्यात का या बादल्या इथे? कोणी ठेवल्या? दिसतीये ना ताई, मी इथे उभी येते. मग कशाला विचारायचे कोणी ठेवल्या ते? म्हणूनच तुम्हालाच बोलतीये उठून या बाजू. सौजन्य सप्त हो मेलीच्या लक्षातच राहत नाही. मग तेच म्हणते मी तुम्हाला, या बादल्या उठून बाजूला जर ठेवल्या तर निदान कोणाचं तरी ठोपर नाही फुटायचे. हो का? मग एवढे असे उभ्या उभ्या प्रवचन देण्यापेक्षा स्वतःच का नाही पुण्य कर्म करत स्वहस्ते? तोर केले असते ना मी. पण काय ना वहिनी, पुण्याची गरज माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला आहे हो, म्हणून आपले म्हटले. हो का? हो का? पण काय ना ताई, अगो एवढ्या कपड्यांचा ढीक धुवून मी अगदी थकून गेले हो, म्हणून जरा विसाव्यासाठी बसले होते. ते झालं ना की मी उठीन. पण तुला जर का अगदी एवढी घाईच असेल ना तर तू खुशच्या लोलांडून जा हो या बादल्या. असं म्हणताय वहिनी? हे लुगडे तुमचेच ना? हो का? आता हे लुगडे जो मी जमिनीवर टाकले तर कसे होईल? हे अलवड तुझेच ना गो ताई. मग ते जर का मी जमिनीवर लोळवले तर ताई, हा सौजन्य सप्ताह ना संपू देत एकदाचा, मग चांगला दाखवते तुला इंगा. आता आपण अंक लिहूया. आज प्रथम 1 ते 10 अंक लिहावयाचे. ते जर बरोबर आले तर जो अंक मी सांगेन तो लिहावयाचा. कळले? लिहा तर मग. शारदाताई मला मी सगळ्यांसाठी फराळ घेऊन येते. अहो अहो रमाबाई, फराळ वरच पाठवून देतो असं सांगून गेले ना माधवराव. मग तुम्ही कुठे जाताय फराळ आणावयास? टंगळ मंगळे नुसती, दुसरे काही नाही. काही गरज नाहीये कुठे जाण्याची. चला बसा, अंक लिहा. बसा गुपचूप. मला तहान लागलीय, मी लगेच आले. अरे तुम्ही तर नुसतीच कारणे सांगत आहात. मला खरेच कसे तरी होते आहे, मला खूप तहान लागलीय, मी लगेच येते. अहो रमाबाई. तुम्ही इथेच थांबा, कोणीही अजिबात बाहेर यायचे नाही, मी आलेच. दुर्गा का?
दुर्गा का माई लवकर या। तुझ विण शिण होतो धाव रे धावा आता जय जय रघुवीर समर्थ। आजी कशी आहेस आता? उगवला दिवस आपला म्हणायचा माधवा। आजी बरे बरे नाही बोलत हो। आधी मला सांग, रमेचा अभ्यास व्यवस्थित चालू आहे ना? हो, म्हणजे घरातल्या मंडळींची मने वळवीत वळवीत गाडी रुळावर आणण्याचा प्रयत्न चालू आहे। आता शारदाबाई रमाबाईंना शिकवण्यासाठी रोज घरी येणार आहे आणि रमांबरोबरच चार गरीब घरच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याची जबाबदारीही उचलली आहे आम्ही। अगदी तुझ्या स्वभावात साजेसे काम केलेस बघ माधवा, उचलून पैसे दान करण्यापेक्षा हे विद्या दान करणे भारी श्रेष्ठ हो। आजी खरे तर यात काहीच विशेष नाही, प्रत्येकानेच असे केले तर खूप मोठे काम होईल। बरे आजी, 3 महिन्यांकरता आम्ही मित्रमंडळी उत्तर हिंदुस्थान आणि मद्रास इलाख्यात फिरावयास जाणार आहोत, म्हणजे शारदाबाईंना घरातील बायका त्रास देणार नाहीत याकडे तुझे लक्ष आहे असे कळल्यावर कोणीही वावगे वागणार नाही। अरे माधवा, बायका नमी दमात घेन हो, पण गोविंदराव आणि बाळम भटजी काही बोलू लागले तर मात्र मला गप्प बसावे लागेल। त्यापेक्षा असे कर ना, त्यांना म्हणावं माझ्या खोलीत येऊन अभ्यास करा, म्हणजे प्रश्नच मिटला, माझ्याही जीवास बरे वाटेल हो। अरे वा, उत्तम मार्ग आहे आजी। आजी आम्ही निघू। किती दिवसांसाठी जातो आहेस? साधारणपणे 3 महिन्यांचा बेत आहे। लवकर ये रे बाबा। आजी तू असे म्हणणार असशील तर आम्ही जाणारच नाही। असे म्हणून कसे चालेल? नाही नाही, अरे फिरण्याचे नुसते नाव, आपल्या देशातील लोकांची स्थिती जाणून घेण्यासाठी, त्यांची दुःख जाणून घेण्यासाठी, त्यांची ताकद आजमावण्यासाठी तू जात आहेस एवढे न कळणार आहेत की मी अडाणी नाही रे बाळा। अरे 1857 बंडातल्या सैनिकाची बायको आहे मी, मी तुझ्या आड कशी येईन? जा बाबा जा, तुला जायलाच हवे आणि परमेश्वराने तुझ्या या कार्यात तुला यश द्यायलाच हवे माधवा। काय पाहते? डोळ्यात साठवून घेते रे लेकरा, 3 महिन्याकरता जातो आहेस, पुरवून पुरवून पाहत राहील तुला। काय काही कळावयास मार्ग नाही, काहीच कल्पना नाही, आम्ही हे आडावडा ऐकूनच आलो। काही कळना हो नाही, म्हणजे त्या मास्तरीनबाई रामाबाईनी नाही तो घेऊन आल्या आणि समजा बायका आतमध्ये गेला, मला काळजी वाटली म्हणून तुम्हाला बोलवलो मी। काय झाले माई? काही नाही, नाही म्हणजे काळजी करण्यासारखे काहीही झाले नाहीये। मग काय झाले काय ते तरी सांगा। मी काय म्हणते, तुम्ही सर्वांनी जरा बाहेर जा, मी इकडे सांगते।
माई माधवा अरे बाहेर जा हे सांगतील तुला काय झाले मी आलेच आई जगदंबे रमा हे बघ बाळा अजिबात रडू नकोस काहीही झाले नाहीये तूस अगो आम्ही सांगतो आहोत ना शांत हो हे बघ तो काढा दिलाय ना तो पिऊन घे म्हणजे बरे वाटेल अगो आता असे उठसूट फिरावयाचे नाही हो आता 3 दिवस या खणातच राहावयाचे समजले तो पेलाय ना तो असा समोर ठेव आणि काय गो आता पोटात दुखत नाही ना नाही पण माई मला खूप भीती वाटते अगो अगो ही शिवली कशी शिवलेस ना म्हणजे झाले आता कल्याण असू दे असू दे अगो आता माईस डोकीवरून स्नान करावे लागणार कुरमे आता पुढच्या 3 दिवसात कोणासही आणि कशासही शिवायचे नाही आता जे काही खायचे प्यायचे असेल ते इथे बसूनच आता नुसता आराम करायचा काय ईश आराम कशाचा अगो आमच्या सासूबाई लगेच कोरडी कामे आणून टाकायच्या हो पुढ्यात नाही नाही ते सगळे आत्ता नाही हो ते पुढे मोठी झाल्यावर आत्ता काही नाही हो रमा आणि अगो घाबरतेस कशाला मी म्हटले ना यात घाबरण्यासारखे काहीही नाहीये अगो देवी पार्वतीची देणगी म्हणतात हो यास तू आता मुलगी होतीस की नाही आता बाई झाली आहेस आता संसार सुरू होईल हो तुझा आणि घाबरतेस कशाला आम्ही आहोत की नाही सगळ्या जणी आणि हे बघ हे सगळे काही तुला एकटीलाच नाहीये हो सगळ्या बायकांना जावे लागते यातून समजले तुझ्या माहेरी तुझी आई सरस्वती वहिनी या सुद्धा बसायच्या की नाही बाजूला अगो मग तेच आहे हे सरस्वती वहिनी म्हणायची कि कावळ्या शिवला पण मला कुठे शिवलाय कावळा बाई माधवा मोरोबा बाळंबजी कुठे दिसत नाहीये जरा पाहून येतोस हो आता पाहतो अरे नारू अरे ते कोण पाडा ती खाली ठेव